तुषार उपनवार या ठिकाणी आहे. गुड मॉर्निंग तुषार. तुषार, या ठिकाणी सुद्धा आता मतदानाला सुरुवात झालेली असणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आपण पाहिली. आरोप प्रत्यारोप झाले, अनेकांनी दावे प्रतिदावे केले, प्रत्येकाने आश्वासनं दिली. काहींसाठी विकासात्मक आहे, काहींसाठी भावनात्मक लढाई आहे, काहींसाठी विचारात्मक लढाई आहे. मात्र आज मतदार राजा ठरवेल की त्यांच्यासाठी ही लढाई कशा पद्धतीची आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे का? म्हणाले मी सध्या चंद्रपुरातल्या जिल्हा परिषद मतदान केंद्रावरती आहे. या ठिकाणी मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झालेली आहे. चंद्रपुराची लढाई ही विदर्भातली सर्वात महत्वपूर्ण अशी लढाई आहे, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर. मात्र सकाळी 7 वाजताच मतदान केंद्रावरती आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी मतदान देखील केलेलं आहे, मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे. आजी तुम्ही सांगाल, आपण पाहत असं आजींनी आता मतदान केलेलं आहे. आजी काय सांगाल, सकाळी 7 वाजता रांगेत उभं राहून तुम्ही मतदान केलेलं आहे, नवमतदारांना काय आवाहन कराल? आता मला तेवढं काही समजत नाही बाबा, मला ऐकायला येत नाही. ठीक आहे, आजींना ऐकता येत नाहीये, मात्र त्यांनी सकाळीच आपण मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत बाबा देखील आहेत, 80 वर्षीय ऋषी काळी आहेत. सकाळी त्यांनी जवळपास 6:50 इथे रांगेत उभे राहिले आणि ते देखील मतदानाचा हक्क बजावणार. बा काय सांगाल तुम्ही? मी ऋषी सीताराम काळे. आज मतदानाचा दिवस आहे, स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक या नात्याने आणि संविधानामध्ये अधिकार दिल्यामुळे मला मतदान करण्यासाठी इथे यावं लागलं आणि मतदानासाठी मी आलेलो आहे. परंतु माझं मतदानामध्ये नाव असून मला मतदान करण्याचा अधिकार मिळालेला नाही आहे, याचं दुःख मला झालेलं आहे. नाव आहे माझं, परंतु मला मतदान करण्याचा अधिकार दिलेला नाही आहे, त्याच्या मुळे मला नाराजी निर्माण झालेली आहे. काय झालं नेमकं? तुम्ही तुमचं आधार कार्ड त्यांना दाखवलेलं आहे, नाव आहे ऑलरेडी माझं, परंतु माझं नाव त्याच्यातून कॅन्सल करण्यात आलं आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी आधी मतदान करू शकलो नाही, मला याचं दुःख आहे. मी जरी मला हे दुःख झालं असेल तरी पण मी जनतेला, युवांना आणि नागरिकांना असं आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपला अधिकार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात येऊच ना मतदान करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आहे. तर चंद्रपुरातून तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी होते, त्यांनी म्हटलेलं आहे की माझं नाव आहे पण ते तांत्रिक